12 मार्च पासून सुरू झालेल्या 3 दिवसीय जनता कर्फ्यूला शनिवारी दुसऱ्या दिवशीही जळगावकरांनी उत्कृष्टपणे सहभागी होत कळकळीत बंद पाडला. जनता कर्फ्यूला भरघोस प्रतिसाद देत जळगाव शहरवासियांनी बंद पाडला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने शुक्रवार ते रविवार दरम्यान जळगाव शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून यामुळे शहरातील रस्ते विविध चौक सकाळपासून सामसूम होते. एकूणच बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्त्यांवर काही प्रमाणात वाहने ये जा करत असल्याचे दिसून आले. शनिवारी पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत उच्चांक गाठला असून जिल्ह्यात जळगाव शहरासह भुसावळ चोपड्यातही आता संसर्ग वाढत असून जळगाव जिल्ह्यात आज 986 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जळगाव शहर महापालिकेचे बँक खाते महसूल विभागाने केले सील. जळगाव शहर महापालिकेकडे अनेक वर्षापासून 13 कोटीच्या वर थकीत असल्याने केली कारवाई. नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असणाऱ्या मनपावर पुन्हा थकीत रकमेची कारवाई. कोरोना अपडेट्स. 13 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 986 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 350 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.